या ठिकाणी पोहोचतील यात काही शंका नाही आहे. त्यांची सुद्धा स्पर्धा आणि त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय की ज्यांनी आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली. चला घाई करा, वेळ दौडू नका. फारुखजी शेख ज्यांनी मात्र आर्थिक सहाय्य 5000 रुपयाचं या स्पर्धेला मात्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. फारुखजी शेख आपको गुजारिश करता हूँ, आपको नम्र निवेदन करता हूँ, आपके कर कमलों से यहाँ पर टॉस होने जा रहा है. एक चांगला क्रिकेटर खूपच बाहेर असल्या कारणाने पंच वळतात, वाईटचा इशारा करतात, धावसंख्येत भर होते. विवेक दवने दांडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक वेगवान भन्नाट मारा करताना आपण सातत्याने पाहतोय. दोन बंधू खेळलेत या संघामध्ये, आपण सातत्याने नेहमीच पाहतो हितेश दवने यांना आणि विवेक दवने. हे मात्र बंधूंची जोडी फेम झाली ती दांडी संघातून बिलॉंग करताना. यावेळेला फुलटॉच चेंडू, मात्र फुलटॉच चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही. चेंडू मात्र निघून जातोय स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये. वेगाने मात्र क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत, तत्पूर्वी एक धाव काही रोकू शकणार नाही आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीणी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 या धावसंख्येवर. 75 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे नामुष्की उडवली गेली ती मात्र पहिल्या षटकांमध्ये. ही खासियत आहे, ही ताकद आहे, ही ब्रँड क्वालिटीची ओळख आहे ती विवेक दवनेची. यानंतर होणारा सामना सीआरडी चिंचणी वर्सेस मित्र परिवार दांडी या दोन संघांमध्ये आपल्याला एक कडवी झुंज कडवी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आलेल्या तमाम आमच्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. सनसाई चषक 2021चा हा शानदार सोहळा. ऑफ साईडला टॅप केला जातोय, बॅकफूटला जाऊन डीप बॅकफूट पॉईंटला चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव काही रुकू शकणार नाही आहेत. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 5 या धावसंख्येवर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे, प्रयत्न जारी आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचे की मोठे फटके यावेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पॅटची एज अँड टेकन, फलंदाज या ठिकाणी बाद तंबूच्या आसऱ्याला, मात्र यावेळेला परततोय फलंदाज निराश हताश मनाने. दोन चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुणाल. यावेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतोय चिप शॉट आहे, तिथपर्यंत पोचणार नाही आहे क्षेत्ररक्षक. चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु एक धाव आणि दुसरी धावसुद्धा मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोचते 7 या धावसंख्येवर. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जसा हंगाम संपतोय नाही संपतोय, मात्र रबर चेंडूला सुरुवात होते आणि आज क्रेज वाढलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आपण पाहू शकताय या रबर चेंडूने मात्र थैमान घातलंय. कुणालचा हा चेंडू अप्रतिम यष्ट्यांना जवळून मात्र मिस करून जातोय. हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू फेकून झाले ते 4. दुसऱ्या षटकातील 75 धावांचं एक मोठं लक्ष पार करताना हुकचा फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी यज्ञेशला पीट करून चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने काटी 11 डहाणू संघ जाऊन पोचतोय 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 11चा आकडा मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. नेल्सन आकडा आहे आणि 11चा आकडा हा अमेरिकेमध्ये खऱ्या अर्थानं अशुभ आकडा म्हणून ओळखला जातो, कारण अमेरिकेमध्ये 11 सप्टेंबर 2001 दहशतवादी हल्ला झाला होता म्हणून 11चा आकडा हा अशुभ म्हणून ओळखला जातो जनरल नॉलेजमध्ये. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. कुणालचा मात्र हा चेंडू एक्सलंट डिलिव्हरी. एंड ऑफ दी ओव्हर, 2 षटकांचा खेळ झाला आहे. 11 धावात 2 गडीबाद. काटी 11 डहाणू या संघाची स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. 75 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे नामुष्की उडवले गेले. बॅकफूटला जातोय 5.50 च्या सरासरीने. जर आपण विचार
विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाच्या 12.50 च्या सरासरीने 25 धावा होत्या यंग अचिव्हर दांडी या संघाच्या कंपॅरिझन करताना. इथे मात्र जर आलेखमध्ये विचार केला तर न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती होत्या त्या यंग अचिव्हर दांडीच्या, परंतु या ठिकाणी काटी 11 डहाणूच्या जर आपण विचार केला आलेखमध्ये तर धारावीच्या झोपड्या आपल्याला पाहायला मिळतात ग्राफमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. गौतम अकरे एक अष्टपैलू खेळाडू, व्हाईटचा इशारा येतोय, व्हाईटच्या इशाऱ्याने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोचते 12 रन्स 12 धावा. गौतम अकरेचा विचार केला तर एक बाईक आहे ज्या खेळाडूच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आईक उस्माई खारडीचं ते मैदान कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची ती स्पर्धा 1,25,000 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली होती. क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय, ग्रेट डिलिव्हरी, फलंदाज बाद बॅक टू द डगआउट, ही खासियत, ही ताकद आहे गौतम अकरे या गोलंदाजाची. एक अष्टपैलू नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज या वेळेला मात्र नामुष्की ओढवली जाते, फलंदाज बाद होत आहेत, तग लावून राहत नाही आहेत. 12 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. सरळ बॅटने खेळला जातोय, यावेळेला चेंडू निघून जाईल स्लिप पॉईंटला, चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी एक धावा रामके सात खेळपट्टीवर येते. यंग अचिव्हर दांडी हा संघ आपण पाहतोय हबी होताना प्रतिस्पर्धी संघावर. यंगस्टरला आता जास्तीत जास्त चान्स दिले जातात हे आपण पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज गौतम अकरे, भरपूर वर्षांचा दांडका अनुभव पणासपणा लावून खेळ करताना पाहायला मिळतं सातत्याने. अप्रतिम गुड डिलिव्हरी, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आमच्या प्रेक्षकांची निराशा झाली. या सेकंड इनिंगमध्ये काटी 11 डहाणू संघ आपण पाहतोय प्रथमतः या स्पर्धेमध्ये उतरला गेला या SPP ट्रॉफीला. आवर्जून उल्लेख करीन संदीप परदेशी यांनी मात्र त्या खेळाडूंना स्थान दिलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. ऑन साईडला एक धावा अर्जित केली जाते फाईन लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी धावांची गती मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. क्लीन बोल्डच्या तेवढा तेच तर्रार चेंडू होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13 रन्स 13 धावा. चार चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तू चल मैं आया अशी स्थिती मात्र थोडीफार कुठेतरी पाहायला मिळते. काटी 11 डहाणू संघाचे एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे. जसजशा स्पर्धा खेळतील तसतसा एक्सपिरियन्स त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. संदेश धारणे मात्र पाहायला मिळतात. वेलकम संदेश, आता मात्र नजर जाते आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये दर्शवत आहेत. तर पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. एक्स्ट्रा कव्हरला तन्वीश रमाकांत वजे आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम खूप खडतर प्रवास ज्याने मात्र पाहायला मिळाला. दांडी एक छोट्याशा गावातून मात्र आपण पाहतोय ग्रामीण भागातून पुढे येण्याचा ज्याचा कल आपल्याला पाहायला मिळतो त्याची ती जिद्द प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आपण पाहतो अर्जुन तेंडुलकर यांच्या समवेत तो घालवलेला वेळ, तो दिवस आपल्याला पाहायला मिळतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा आणि चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही आहे. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जाऊन पोचते 14 लॉस ऑफ 4 विकेट 14 धावा 4 गडी बाद काटी 11 डहाणू या संघाची स्थिती ज्याचा मी उल्लेख केला होता. तन्वीश पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. याच खेळाडूने मात्र अप्रतिम अंडर 14 ज्याचा प्रवास सुरू झाला लेदर क्रिकेटमध्ये आणि खूप छान पद्धतीने श्रीलंकेचा तो दौरा आणि अप्रतिम चांगल्या प्रकारचं ज्याने मात्र सुरेख पद्धतीने खेळ साकारला त्याची जिद्द त्याची चिकाटी. एक रिक्षाचालकाचा मुलगा मात्र आज त्या स्तरापर्यंत पोहोचतो. हेच मात्र टेनिस क्रिकेटपासून सुरुवात ज्यांची होते लेदर क्रिकेटपर्यंत पोहोचतात, लेदर क्रिकेटपासून पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटकडे वळताना पाहायला मिळतात. हे मात्र जे सर्कल आहे ते मात्र फिरत राहतं, वर्तुळ आहे ते फिरत राहतं. कारण ज्या गावापासून आपण सुरुवात केली त्या गावाला विसरून चालणार नाही हे मात्र तन्वीश वजने पुन्हा एकदा दाखवलं आहे. धावसंख्या 14. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू मात्र यावेळेला पाहायला मिळतो. संदेश धारणेच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत.
S.P.P. ट्रॉफीचे आयोजक पुन्हा एकदा आमच्या पॅवेलियनमध्ये येत असताना संदीप जी परदेशी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच पालघरचं क्रिकेट पुढे जावं ही त्यांची संकल्पना असते. त्यांच्यासमवेत केवलजी पाटील ज्यांनी किंवा चार्जर पालघर या संघातून बिलॉंग करताना कित्येक वर्ष मात्र आपल्या सगळ्या खेळाडूंना पुढे घडवण्यात यश मिळवलं आणि आज आयोजकांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. तदनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी इर्शाद शेख नेहमीच त्यांचा सिंहाचा वाटा असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. धावांची गती स्कोरबोर्डवर 14-14 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाईड दिलेक स्टंप पंच वळतायत वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 15 रन्स 15 धावा. दांडीचं जर आपण पाहिलं तर हबी झालेत आतापर्यंत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कॉटन बॉलची संधी तन्विश वजे. त्या ठिकाणी मात्र कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच कॉटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. Nice bowling by Tanvish. वेलकम मिस्टर अक्षय घरत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काटाळी एक्सप्रेस दिवेश यांना सुद्धा आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम सातपाडी, ब्रँड ऑफ सातपाडी आपण पाहतोय. गुरु राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत. मॅन फ्रॉम तारापूर प्रेमित राऊत आज इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पिंट्या या नावाने प्रेमळ स्वभावाचे पाहायला मिळतात. वेलकम प्रेमित राऊत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. जे तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळून दिले ते संदीप जी परदेशी साहेब यांच्या माध्यमातून. प्रणयजी घरत असतील, जलीश शेख असतील, संदीप राऊत हाडू असतील, केवलजी पाटील असतील, या सर्वांचा आम्ही जेवढं धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन.